नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयएमए इक्विलिब्रियममध्ये पुन्हा एकदा सर्वांचं आपले स्वागत आहे। आजचा आपला मुद्दा आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन। कारण मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, त्यानंतर इलेक्ट्रोलाइटचे प्रकार किती, दोन प्रकार बघितले आपण, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, वीक मध्ये। त्यानंतर तुम्हाला मी असं सांगितलेलं अगोदर सबस्टन्सचे प्रकार बघितले, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट। इलेक्ट्रोलाइटचे परत दोन प्रकार, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट। आणि वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये मी तुम्हाला असं सांगितलेलं की वीक इलेक्ट्रोलाइट किती डिसोसिएट झालेला आहे ते बघण्यासाठी आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन बघणं गरजेचं आहे। तर बघा, तर मी तुम्हाला एक सजेशन असं देईन की डिग्री ऑफ डिसोसिएशन बघण्या अगोदर आपल्याला मोल म्हणजे काय हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। कारण जोपर्यंत तुम्हाला मोल समजत नाही तोपर्यंत तुम्ही डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आहे हे तुम्हाला समजणार नाही। कारण मी याच्यामध्ये मोल मोल असा शब्द सारखा तुम्हाला त्याचा वापर करणार, परत तुम्ही म्हणणार मोल म्हणजे काय। बरोबर, ऍक्च्युली आपल्याला 11 वेळा झालं तरी सुद्धा मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला रिव्हिजन म्हणून घेतो। मोल म्हणजे एखादा सबस्टन्स त्याच्या मोलर मास इतका वजन करून घेणे, साधी गोष्ट आहे। आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, H2O चा मोलर मास किती आहे? मोलर मास तर 18 ग्रॅम पर मोल। बरोबर, 18 ग्रॅम 18 ग्रॅम एवढं काय H2O चा मोलर मास आहे। आपण युनिट लिहिताना 18 ग्रॅम पर मोल असं लिहितो, पण मोलर मास ऑफ H2O इज 18 ग्रॅम असं आपण म्हणू। बरोबर म्हणायचं झालं तर एकच येईल, तर हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजनचा किती असतो, ऑक्सिजनचा मास नंबर 16 प्लस 2 18 येतो। बरोबर, मग आपण H2O जर का त्याच्या मोलर मास इतका वजन करून घेतला म्हणजे 18 ग्रॅम H2O घेतला तर तो 1 मोल H2O असतो। बरोबर, मग सो 18 ग्रॅम H2O इज द 1 मोल H2O। बरोबर, मग 18 × 36 36 ग्रॅम H2O घेतला, 36 ग्रॅम H2O इट इज द 2 मोल ऑफ H2O। त्यानंतर ना 54 × 54 ग्रॅम घेतला तर 3 मोल ऑफ H2O आहे ना, अँड सो अशा पद्धतीने। म्हणजे त्याच्या पटीमध्ये जेवढे आपण ग्रॅम घेऊ तेवढा आपला मोल मध्ये, म्हणजे थोडक्यात मोल म्हणजे दुसरं तिसरं काय असून त्याच्या मोलर मास इतका सबस्टन्स। बरोबर, आता समजा मी 9 ग्रॅम घेतला H2O, 9 ग्रॅम पाणी घेतलं, इट इज द किती 18 म्हणजे ते 18 जर 1 मोल असेल तर 9 ग्रॅम किती असेल, 0.5 मोल असेल। सिंपल आहे, हा मोल कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। बरोबर, आता 1 मोल सबस्टन्स मध्ये किती मॉलिक्युल्स असतात तर 6.022 × 10²³ एवढे मॉलिक्युल्स असतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे। दिस इज नोन एज एव्होगाड्रोज नंबर। 1 मोल सबस्टन्स मध्ये समजा 18 ग्रॅम आपण पाणी वजन करून घेतलं तर त्याच्यामध्ये पाण्याचे H2O असे H2O चे मॉलिक्युल्स किती असतील, 6.022 × 10²³ एवढे मॉलिक्युल्स असतील हे आपण हे लक्षात घ्या। तसंच मी उदाहरण तुम्हाला एक सांगतो की सोडियम हायड्रॉक्साईड आपण घेतला, सोडियम हायड्रॉक्साईडचा मोलर मास किती आहे, मोलर मास त्याच 40.5 ग्रॅम एवढा आहे, 40.5 ग्रॅम एवढे। तर याच्या मोलर मास इतका सबस्टन्स जर आपण घेतला, मोलर मास इतका सबस्टन्स, तो मोलर मास किती 40.5 एवढा जर सबस्टन्स आपण 40.5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड आपण वजन करून घेतला तर तो काय असेल, 1 मोल ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड असेल। समजतंय का? आता ज्या दुप्पट केला किती, 40.5 दुप्पट 81 ग्रॅम तो किती होईल, 2 मोल होईल। अशा पद्धतीनं तिप्पट घेतला 3 मोल, चारपट घेतला 4 मोल। बरोबर, बघा आणि याच्यामध्ये सुद्धा 40.5 ग्रॅम NaOH मध्ये सुद्धा 6.022 × 10²³ एवढे मॉलिक्युल्स असतील, कोणाचे, सोडियम हायड्रॉक्साईडचे। हे लक्षात घ्या, प्रत्येक सबस्टन्सचा 1 मोल हा वेगवेगळा असतो। H2O चा 1 मोल किती ग्रॅम आहे, 18 ग्रॅम आहे, NaOH चा 1 मोल 40.5 ग्रॅम आहे, पण त्याच्यामध्ये असलेल्या मॉलिक्युलची संख्या मात्र सारखी असते। H2O च्या 1 मोल मध्ये 6.022 × 10²³ मॉलिक्युल्स आहेत, NaOH च्या सुद्धा 1 मोल मध्ये 6.022 × 10²³ एवढे मॉलिक्युलची संख्या आहे। हे लक्षात घ्या, इट इज एक्सपेरिमेंटली प्रूव्हन क्वांटिटी, कळतंय का, आपण एक्सपेरिमेंट करून हे सिद्ध केलेलं आहे। तर आपल्याला हे 1 मोल म्हणजे काय असतं हे आपल्याला
माहित झालं. आता आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन कडे येऊया. बघा व्हाट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा. बरोबर, अल्फा या लेटरने आपण त्याला दाखवतो. तर मी तुम्हाला जसं सांगितलेलं की एखादा वीक इलेक्ट्रोलाइट आपण घेतला, वीक इलेक्ट्रोलाइट फॉर एक्झाम्पल मी ए बी हा एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे. बरोबर, बघा ए हा कॅटायन आहे, बी हा एनायन आहे, याच डिसोसिएशन होतंय ए प्लस प्लस बी मायनस असं. ए बी ऍक्विएस आहे, पाण्यामध्ये आपण टाकलेलं आहे, डिझॉल्व केलं आहे, ए प्लस ऍक्विएस बी मायनस ऍक्विएस. बरोबर, याच्या आयन्स तयार होत आहेत आणि हा इलेक्ट्रोलाइट आहे. हा इलेक्ट्रोलाइट वीक आहे, हा कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, म्हणजे याच्यामधला काही जो भाग आहे काही भाग डिसोसिएट झालेला आहे, काही भाग डिसोसिएट व्हायचा राहिलेला आहे, त्याचं डिसोसिएशन झालेलं नाही, म्हणून आपण रिव्हर्सिबल एरोने दाखवले. म्हणजे हा पण एक्झिस्ट आहे आणि हे दोन पण एक्झिस्ट आहे. बरोबर, म्हणजे आपल्या मिक्सचरमध्ये ए बी हा ए बी चे मॉलिक्युल्स, ए प्लस चे आयन्स आणि बी मायनस चे आयन्स सगळे एकाच वेळी आपल्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत. बघा आता मी जसं मी तुम्हाला सांगितलं की हा इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट असल्या कारणानं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये एक डेफिनेशन सांगितलेली वीक इलेक्ट्रोलाइटची, द इलेक्ट्रोलाइट विच डो नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. बरोबर, जो किंवा डो नॉट आयनाइज कम्प्लिटली, असं मी तुम्हाला शब्द वापरला, हा कम्प्लिटली आयनाइज होत नाही. पण ऍक्च्युली किती आयनाइज होतो, कम्प्लिटली आयनाइज होत नाही किंवा नाही, मी तुम्हाला बघा हे मी सांगितलं ते पण बरोबर आहे, पण काल तुम्हाला मी सांगताना अशी डेफिनेशन सांगितलेली विच आयनाइज टू स्मॉल एक्सटेंट, म्हणजे स्मॉल एक्सटेंट म्हणजे काय, कमी प्रमाणामध्ये आयनाइज होणार. बरोबर, पण कमी प्रमाणामध्ये म्हणजे नक्की किती, याच्यापैकी कमी प्रमाणामध्ये याचं आयनायझेशन झाले, पूर्णपणे आयनायझेशन झालेलं नाही. बरोबर, मग नक्की किती आयनायझेशन झालेलं आहे, हे याचं जे मोजमाप आहे ते काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन, म्हणजे किती एखादा इलेक्ट्रोलाइट आयनाइज झालाय हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते तुम्ही कसं सांगाल, तर डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या माध्यमातून सांगाल. याच्यावरून आपल्याला कळतं डिग्री ऑफ डिसोसिएशन वरून की एखादा इलेक्ट्रोलाइट किती आयनाइज झालेला आहे. बरोबर, तर आपण ऍक्च्युली याच्या डेफिनेशन कडे येऊयात. व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन, आता मी तुम्हाला याचा मी अगोदर अर्थ सांगतो, मग डेफिनेशन सांगतो. समजा मी 1 मोल इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे, तर या 1 मोल इलेक्ट्रोलाइट पैकी समजा 0.4 मोल एवढा इलेक्ट्रोलाइट काय झालेला आहे, डिसोसिएट झालेला आहे, आणि 0.6 एवढा अनडिसोसिएटेड फॉर्म मध्ये राहिलेला आहे. 1 मोल पैकी 0.4 एवढा डिसोसिएट झाला, 0.6 एवढा अनडिसोसिएटेड राहिला. बघा 0.4 एवढा डिसोसिएट झाला आणि 0.6 एवढा अनडिसोसिएट राहिला. तर हा जो डिसोसिएट झालेला जो मोल आहे याला म्हणायचं आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन, डीओडी मी शॉर्ट मध्ये म्हणतो. बरोबर, त्यालाच आपण अल्फा असं म्हणूयात. बघा थोडक्यात, 1 मोल इलेक्ट्रोलाइट घेतला तर त्याच्यापैकी जो डिसोसिएट झाला फ्रॅक्शन त्याला आपण काय म्हणू, जो काय तुकडा तुमचा डिसोसिएट झाला त्याला आपण म्हणू डिग्री ऑफ डिसोसिएशन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन, द फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ मोल्स, ऑफ इलेक्ट्रोलाइट dissociated to form ions. Ions at equilibrium is known as
degree of dissociation. बघा म्हणजे काय द फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड टू फॉर्म आयन्स एट इक्विलिब्रियम इज नोन एज डिग्री ऑफ डिसोसिएशन. समजा मी तुम्हाला जसं सांगितलं की ए बी हा तुमचा इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यापासून ए प्लस प्लस बी मायनस मॅक्वेस लिहित नाही तुम्ही समजून चाला. बघा असे आयन्स तुमचे तयार होत आहेत. मग तुमचा जो काय टोटल फ्रॅक्शन पैकी जेवढा काय फ्रॅक्शन डिसोसिएट झालेला आहे त्याला काय म्हणू आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन. सो द फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड टू फॉर्म आयन्स म्हणजे समजा आपण इलेक्ट्रोलाइट चा टोटल फ्रॅक्शन वन एवढा घेतलेला आहे. समजा वन एवढा इलेक्ट्रोलाइट आपण घेतलेला आहे, बरोबर आहे. वन मोल आपण उदाहरणासाठी घेऊया, कारण ऍक्च्युली बघा की आपण वन मोल असंच मी तुम्हाला शब्द सांगणं हे जास्त योग्य ठरणार नाही. कारण का इलेक्ट्रोलाइट आपण काय प्रत्येक वेळी वन मोलच घेणार नाही, टू मोल घेऊ, थ्री मोल घेऊ, मग त्यावेळी डिग्री ऑफ डिसोसिएशन काढता येणार नाही का? तर येतो, बरोबर. म्हणून मी तुम्हाला मोल असा शब्द वापरत नाही. मी आपण जो इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे तो टोटल वन एवढा तुकडा आहे, म्हणजे एक अख्खा भाग आहे, एक तुकडा आहे असं आपण समजलं. तर त्याच्यापैकी किती फ्रॅक्शन डिसोसिएट झालेला आहे, एका तुकड्यापैकी किती भाग डिसोसिएट झाला त्याला आपण म्हणू डिग्री ऑफ डिसोसिएशन. एक पार्ट पैकी समजा अल्फा एवढा डिसोसिएट झाला तर त्याला म्हणू आपण अल्फाला डिग्री ऑफ डिसोसिएशन. समजतंय का? सो द फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड, बरोबर, म्हणजे तुमच्या टोटल फ्रॅक्शन पैकी किती मोल्स किती तुमच्या मोल्सचे फ्रॅक्शन डिसोसिएट झालेले आहेत त्याला काय म्हणू आपण त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि डिसोसिएट झाल्यानंतर काय होतील, आयन्स तयार होतील, म्हणून म्हटले डिसोसिएटेड टू फॉर्म आयन्स. आणि ऍट इक्विलिब्रियम आणि हे आयन्स तयार होत आहेत, बरोबर. मग हा जो तुमचा फ्रॅक्शन डिसोसिएट झालेला तो कुठला पाहिजे, इक्विलिब्रियम मधला पाहिजे. मी तुम्हाला काल एक्सप्लेन करून सांगितले इक्विलिब्रियम म्हणजे फॉरवर्ड प्रोसेस आणि रिव्हर्स प्रोसेस दोन्हींची गती जर का सारखी असेल, दोन्हींचा स्पीड सारखा असेल तर आपण इक्विलिब्रियम म्हणतो. त्या इक्विलिब्रियम स्टेज मधला जो काय तुमचा मोल्सचा फ्रॅक्शन डिसोसिएट झालेला आहे त्याला काय म्हणू आपण त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणू, बरोबर. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण अल्फा असं म्हणतो. याची आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की वन मोल पैकी आपण अल्फा एवढा असं म्हणतोय, बरोबर. आपल्याला समजा किती मोल देऊलेत, डिग्री ऑफ डिसोसिएशन कसा कॅल्क्युलेट करायचा, बरोबर. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इट इज कॅल्क्युलेटेड ऍज, हा कसा कॅल्क्युलेट करायचा, तर नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. म्हणजे आपले डिसोसिएट झालेले मोल्स, जसं मी तुम्हाला सांगितलं वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण समजा वन मोल घेतले तर वन मोल अख्खा डिसोसिएट होतो का, तर नाही होतो. त्याच्यापैकी काही डिसोसिएट होतो आणि काही डिसोसिएट व्हायचा राहतो, बरोबर. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन कसा काढायचा, तर त्या डिसोसिएट झालेले आपले मोल्स डिवाइडेड बाय टोटल मोल्स, टोटल नंबर ऑफ मोल्स. आपण घेतलेले मोल्स, टोटल मोल्स म्हणजे काय, आपण घेतलेले मोल्स, बरोबर. आणि त्याच्यापैकी नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड म्हणजे त्याच्यापैकी किती मोल्स डिसोसिएट झाले, बरोबर. या दोघांचा जर आपण काय केलं, रेशियो घेतला, तर तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन येईल. आता आपल्याला पुढं पर्सेंट डिसोसिएशन काढायचंय. समजा आपल्याला पर्सेंटेज मध्ये डिसोसिएशन सांगायचं आहे. समजा किती टक्के डिसोसिएट झाला असा एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याकडे पाहिजे. पर्सेंटेज म्हणजे आपल्या पर्सेंटेज वरून लगेच कळतं की 100 पैकी किती, बरोबर. जसं आपल्याला 650 मार्कची परीक्षा असते 11वीची, त्या 650 पैकी आपण त्याला 100 मार्क मध्ये कन्वर्ट करतो जेणेकरून आपल्याला ते समजायला सोपं जातं, बरोबर. तसं पर्सेंट डिसोसिएशन काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर पर्सेंट डिसोसिएशन म्हणजे काय, तर समजा तुम्ही एखादा इलेक्ट्रोलाइट घेतलाय तो किती टक्के डिसोसिएट झालाय, म्हणजे 100 पैकी किती भाग डिसोसिएट झालेला, बरोबर. त्याला म्हणायचं पर्सेंट डिसोसिएशन.
आता बघा हे कसं काढावं लागेल, तर जसं आपण तुम्हाला सांगितलं की वन पार्ट पैकी अल्फा एवढा डिसोसिएट झाला, तर हंड्रेड पार्ट पैकी किती डिसोसिएट होईल? बघा हंड्रेड पार्ट पैकी किती डिसोसिएट होईल, या अल्फाला हंड्रेड ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा जर तुम्हाला या पद्धतीने समजत नसेल तर मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. समजा वन पार्ट पैकी 0.4 एवढा डिसोसिएट झाला, समजा डिग्री ऑफ डिसोसिएशनची किंमत 0.4 एवढी असं आपण समजू अल्फाची किंमत. मग वन पैकी 0.4 डिसोसिएट झाला तर हंड्रेड पैकी किती होईल, तर कसं काढावं लागेल? वनचा हंड्रेड मध्ये करताना आपण दोन डिजिट पुढे गेलो, याची पण दोन डिजिट पुढे घेऊयात, एक आणि दुसरा शून्य म्हणजे 40. एक पैकी 0.4 तर हंड्रेड पैकी 40 म्हणजे 40% डिसोसिएशन आहे. मग आपण काय केलं, 0.4 या ही जी 0.4 ची व्हॅल्यू म्हणजे ही अल्फाची व्हॅल्यू, या अल्फाला काय केलं आपण हंड्रेड ने मल्टिप्लाय केलं, त्यावेळी 40 उत्तर आलं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पर्सेंट डिसोसिएशन काढायचं असेल तर ते पर्सेंट डिसोसिएशन कसं काढायचं, अल्फा इंटू हंड्रेड, अल्फाला आपण 100 ने मल्टिप्लाय करायचं. बरोबर, बऱ्याच वेळा आपल्याला हे पर्सेंट डिसोसिएशन सुद्धा महत्वाचं असतं. आता बघा की आपण थोडासा पुढचा मुद्दा घेऊयात. जसं मी तुम्हाला सांगितलं ए बी हा तुमचा सॉल्ट आहे, सॉल्ट असं मी म्हणत नाही, इलेक्ट्रोलाइट म्हणतो. बरोबर, त्याच्यापासून ए प्लस प्लस बी मायनस असे तयार होतात आयन्स. बघा आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की इक्विलिब्रियम स्टेज मधले कॉन्सन्ट्रेशन काढायचे. म्हणजे सुरुवातीला हा फक्त ए बी होता. बरोबर, या ए बीला आपण सॉल्व्हंट मध्ये टाकला, त्याचं ए बीचं ऍक्विअस सोल्युशन तयार झालं आणि ऍक्विअस सोल्युशन मध्ये तो डिसोसिएट झाला. ए प्लस ऍक्विअस आणि बी मायनस ऍक्विअस असे त्याने आयन्स तयार केले. बरोबर, सुरुवातीला फॉरवर्ड प्रोसेस फास्ट होते, रिव्हर्स प्रोसेस स्लो होते. नंतर फॉरवर्ड प्रोसेस स्लो होत गेली, रिव्हर्स प्रोसेस फास्ट होत गेली आणि इक्विलिब्रियम स्टेजला दोन्ही प्रोसेसचा रेट एक सारखा झाला, इक्विलिब्रियम झाला. बरोबर, आता या इक्विलिब्रियम स्टेज मध्ये आपल्याला या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल, ए प्लस बी मायनस, आणि ह्या अनडिसोसिएट झालेल्या मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर, मग आपण डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन याचे मोल्स याला डिवाईड करायचा, मोल्सला व्हॉल्यूमने डिवाईड करायचं आणि काढायचं. असं आपण तुम्ही म्हणाल की नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम काढला की आपण कॉन्सन्ट्रेशन आलं, पण कॉन्सन्ट्रेशन आपण काढू शकत नाही, आपल्याला किती मोल्स डिसोसिएट झालेले हे आपल्याला काय माहित नाही. आपल्याला त्यासाठी काहीतरी सॉलिड असं एक्सप्रेशन पाहिजे, ते आपण काढूयात. बरोबर, म्हणजे थोडक्यात आता आपण काय शिकणार आहे बघा की इक्विलिब्रियम स्टेज मध्ये म्हणजे या मॉलिक्युलला आपण पाण्यात हा जो सबस्टन्स आहे तो आपण ऍक्विअस सोल्युशन त्याचं तयार केलं, त्याला जे काय ब्रेक व्हायचे ते होऊन दिलं, इक्विलिब्रियम येऊन दिला, येऊन दिल्यानंतर ना त्या इक्विलिब्रियम स्टेज मध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन किती, याचं किती आणि याचं किती. बरोबर, याचं आपल्याला एक्सप्रेशन इथं काढायचं. तर आता मला सांगा इनिशियली म्हणजे सुरुवातीला मला सांगा आपण म्हणजे अगदी जस्ट डिझॉल्व्ह करतोय, अजून डिझॉल्व्ह पण झालेलं नाही, पण फक्त डिझॉल्व्ह करायच्या पहिल्या सेकंदाला किंवा शून्यव्या सेकंदाला असं आपण म्हणूया. बरोबर, सुरुवातीला हा जो ए बी हा जो इलेक्ट्रोलाइट आहे तो आपण वन मोल आहे असं आपण घेऊयात. समजा वन मोल इलेक्ट्रोलाइट आपण घेतला तर सुरुवातीला ए प्लस आणि बी मायनस किती असतील, झिरो असतील. कारण का, अजून आपण त्या इलेक्ट्रोलाइटला डिझॉल्व्हच केलेलं नाही, जस्ट आपण टाकतोय. बरोबर, तो डिझॉल्व्ह झालेला नाही, डिझॉल्व्ह झाला नाही तर त्याचा ऍक्विअस सोल्युशन तयार होणार नाही, तो डिसोसिएट पण होणार नाही. बरोबर की नाही, त्याच्यामुळे सुरुवातीला याचा समजा आपण वन मोल घेतलाय तर याचे झिरो मोल्स असतील, हे काहीच नसतील. बरोबर, डिझॉल्व्हच केलं नाही तर याचं डिसोसिएशन कसं होईल, बरोबर होणार नाही. आता बघा पुढं, आता आपण समजा डिझॉल्व्ह केलाय ना, डिझॉल्व्ह केला, त्याला त्याचं स्टरिंग केलं व्यवस्थित, त्याला जेवढं डिझॉल्व्ह व्हायचं तेवढं होऊन गेलं, इक्विलिब्रियम येऊन गेला आणि इक्विलिब्रियम आल्यानंतर ना आता मात्र याचं डिसोसिएशन झालं आणि ए प्लस आणि बी मायनस आयन्स तयार झाले. बरोबर, आता एक लक्षात घ्या, समजा म्हणजे ऍट इक्विलिब्रियम, आता आपण इक्विलिब्रियम मध्ये बघूया,
एंड इक्विलिब्रियम शॉर्ट मध्ये मी काढतो. इक्विलिब्रियम मध्ये समजा या 1 मोल पैकी अल्फा एवढा मोल डिसोसिएट झाला, अल्फा हा तुमचा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे आणि 1 मोल पैकी अल्फा एवढा मोल काय झाला डिसोसिएट झाला, मग हा काय आहे तुमचा अनडिसोसिएटेड आहे म्हणजे डिसोसिएट न झालेला, हा डिसोसिएट झालेला आणि हा डिसोसिएट न झालेला, मग हे 1 पैकी अल्फा एवढा डिसोसिएट झाला म्हणजे डिसोसिएट न झालेला किती राहिला तर 1 मायनस अल्फा, एक मधून जो डिसोसिएट झालेला पार्ट आपण वजा करून टाकला तो काय राहिला अनडिसोसिएटेड. मला एक सांगा की जर अल्फा एवढा डिसोसिएट झाला तर ए प्लस चे अल्फा एवढे मोल्स तयार होतील आणि बी मायनस चे सुद्धा अल्फा एवढे मोल्स तयार होतील, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही म्हणणार कसं अल्फा एवढा डिसोसिएट झाला तर निम्मा अल्फा इथे गेला पाहिजे निम्मा इथे गेला पाहिजे असं नाही, तर आपल्याला इक्वेशन काय सांगतं बघा, 1 मोल डिसोसिएटेड टू फॉर्म 1 मोल, 1 मोल ऑफ ए बी डिसोसिएट टू फॉर्म 1 मोल ऑफ ए प्लस अँड 1 मोल ऑफ बी मायनस. सिमिलरली इफ 2 मोल्स, जर का 2 मोल डिसोसिएट झाले तर 2 मोल ए प्लस चे तयार होतील आणि 2 मोल्स कोणाचे तयार होतील बी मायनस चे. जर का 3 मोल्स डिसोसिएट झाले तर 3 मोल्स ए प्लस चे तयार होतील आणि 3 मोल्स बी मायनस चे तयार होतील. 4 मोल्स डिसोसिएट झाले तर 4 मोल्स ए प्लस चे आणि 4 मोल्स बी मायनस चे. तसंच अल्फा एवढे डिसोसिएट झाले तर अल्फा एवढे ए प्लस चे आणि अल्फा एवढे बी मायनस चे मोल्स तयार होतील. सिंपल लॉजिक आहे, बरोबर का नाही? बघा मग ए बी पैकी मी काय सांगतो तुम्हाला, जर का ए बी पैकी अल्फा एवढा मोल डिसोसिएट झाला, बरोबर अल्फा अल्फा एवढा ब्रेक झाला तर त्याच्यापासून ए प्लस चे अल्फा तयार होतील आणि बी मायनस चे सुद्धा किती होतील अल्फा एवढेच मोल्स तयार होतील, बरोबर. आता बघा तसंच समजा मी इनिशियली समजा मी 2 मोल्स घेतले, बघा आता मी इथे हेच इक्वेशन मी वेगळ्या पद्धतीने लिहितो ए बी एक्वियस त्याच्यापासून काय तयार झालं ए प्लस एक्वियस प्लस बी मायनस एक्वियस. समजा मी 2 मोल्स घेतले इथं पण 2 मोल्स तयार होतील इथं पण 2 मोल्स, बरोबर. मग याच्यामध्ये सुद्धा इनिशियली सुरुवातीला याचे 2 मोल्स असतील याचे 0 असतील याचे 0 असतील आहे की नाही? सुरुवातीला किती येऊ देत याचे 0 असणार कारण याचं डिसोसिएशन चालू आहे सुरुवातीला. आता यात इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम मध्ये काय होणार समजा 2 पैकी अल्फा एवढा बघा 1 मोल मधून अल्फा मोल डिसोसिएट होते 2 मोल्स मधून 2 अल्फा डिसोसिएट होणार आहे. 1 मोल मधून 1 अल्फा बाहेर पडतोय मग 2 मोल्स मधून 2 अल्फा बाहेर पडणार आहेत, समजते का? 1 मोल मधून 1 अल्फा बाहेर पडणार 2 मोल मधून 2 अल्फा बाहेर पडणार आणि ए प्लस चे किती तयार होणार 2 अल्फा, बी मायनस चे किती तयार होणार 2 अल्फा. सिमिलर आहे, सिंपल आहे, बरोबर. तसंच समजा मी सी एवढे मोल्स घेतले, सी म्हणजे समजा मी कॉन्सन्ट्रेशन घेतलं, बरोबर. तर मी कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली इथं लिहितो, बरोबर. बघा तुमच्या लक्षात आलं का बघा पुसत नाही इनिशियली आणि इक्विलिब्रियम हे 2 होतात. समजा सिमिलरली समजा ए बी आता मी परत एकदा घेतो बघा समजा मी इनिशियली सुरुवातीला समजा सी एवढे मोल्स घेतले, बरोबर. याच्यापैकी हे इनिशियली सुरुवातीला 0 असतील. इक्विलिब्रियम मध्ये समजा सी एवढे मोल्स, बघा मी सी एवढे मोल्सच म्हणतोय कारण सी हे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि कॉन्सन्ट्रेशन एवढेच मोल्स असतील. बघा समजा आपण 1 लिटर एवढा व्हॉल्यूम घेतलेला असं आपण समजूयात आणि हा व्हॉल्यूम सगळ्यांसाठी सारखा असेल, आहे की नाही? कारण या सगळ्या स्पीसीज एकाच सोल्युशन मध्ये आहेत, त्या सोल्युशनचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. समजा सी एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे, सी ह्या कॉन्सन्ट्रेशन पैकी अल्फा एवढा मोल काय झालेला आहे डिसोसिएट झालेला आहे, तर मला सांगा जसा 1 मधून इथं 1 अल्फा जातोय, 1 आहे ना इथं, याला मी 1 अल्फा म्हणू शकतो. 1 मधून 1 अल्फा डिसोसिएट होते, 2 मधून 2 अल्फा डिसोसिएट होते, तसा सी मधून काय होईल सी अल्फा डिसोसिएट होईल,
बरोबर। आणि जसं इथं वन मधून वन अल्फा बाहेर पडल्यानंतर ना ए प्लस चे अल्फा एवढे तयार होत आहेत, बी मायनस चे अल्फा एवढे तयार होत आहेत, तसंच इथं टू मधून टू अल्फा बाहेर पडल्यावरती ए प्लस चे टू अल्फा तयार होत आहेत आणि बी मायनस चे टू अल्फा तयार होत आहेत, तसंच सी मधून सी अल्फा बाहेर पडल्यावरती ए प्लस चे सी अल्फा आणि बी मायनस चे सी अल्फा एवढे मोल्स तयार होतील, बरोबर का नाही? बघा, सो दिस इज इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन। आता याला मी सिम्प्लिफाय कसं करू शकतो, तर या दोघांच्या मधून सी मी बाहेर कॉमन काढतो, आतमध्ये काय राहतो, याच्यामधून सी बाहेर काढला इथं राहिला वन, याच्यामधून सी बाहेर काढला राहिला अल्फा, सी मायनस सी अल्फा, दीज आर द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन। हे सगळे आपले काय आहेत, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहेत। म्हणजे इक्विलिब्रियम स्टेट मध्ये ए बी चं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल, ए बी म्हणजे काय, हा अनडिसोसिएट डिसोसिएट न झालेला इलेक्ट्रोलाइट, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल, सी इंटू वन मायनस अल्फा, सी म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, आपण जेवढं काय कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं आहे बरोबर, ते कसं करायचं, त्याचे जे काय मोल्स घेतलेले आहेत त्याला डिवाइड बाय व्हॉल्यूम करायचं, बरोबर, म्हणजे आपल्याला मोलर कॉन्सन्ट्रेशन मिळेल। बरं, सी हे मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे, इंटू वन मायनस अल्फा, त्याच्यामधून वन मधून काय करायचं, डिग्री ऑफ डिसोसिएशन मायनस करायचा, हे तुमचं अनडिसोसिएटेड डिसोसिएट न झालेल्या इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन मिळेल आपल्याला। तसंच ए प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल, सी अल्फा, सी म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन मल्टीप्लाइड बाय हे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन। तसंच बी मायनसचं काय असेल, सी अल्फा म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन मल्टीप्लाइड बाय डिग्री ऑफ डिसोसिएशन। दीज आर द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन। ओके, धन्यवाद, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात।